सोलापूर जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या कक्ष अधिकाऱ्याला 30,000 रुपये लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं सोमवारी रंगे हात पकडलं. बसवेश्वर स्वामी असं लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं अटक केलेल्या जिल्हा परिषद समाज कल्याण विभागातील कक्ष अधिकाऱ्याचं नाव आहे. सोमवारी सायंकाळच्या सुमारास ही कारवाई समाज कल्याण सभापतींच्या अँटी चेंबरमध्ये करण्यात आली. समाज कल्याण सभापती संगीता धांडोरे यांचे पती संगम धांडोरे यांनी कारवाई होताच पळ काढला. बसवेश्वर स्वामी याला 30,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलं. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाई दरम्यान समाज कल्याण विभागात बघ्यांची गर्दी झाली होती. बसवेश्वर स्वामी हे गेल्या अनेक वर्षांपासून समाज कल्याण विभागातील दलित वस्ती सुधार योजना या टेबलावर होते. त्यांच्या विरोधात यापूर्वी अनेक तक्रारी आल्या होत्या. शेवटी सोमवारी लाच घेताना त्यांना पकडण्यात आलं. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई झाल्याचं समजताच संपूर्ण जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. समाज कल्याण विभागाचे सहाय्यक प्रशासन अधिकारी बसवेश्वर स्वामी वय 45 वर्ष यांनी त्यांच्याकडे 2% हिशोबाने 30,000 रुपये लाचेची मागणी केलेली होती. त्याच्यानंतर यांनी आमच्याकडे तक्रार दिली. 2/11/2021 रोजी याची पडताळणी ज्या वेळेला केली त्यावेळेला यांनी 30,000 रुपयेची लाचेची मागणी केल्याचं म्हणजे स्पष्ट झालेलं होतं. त्यांनी आज त्यांना पैसे घेऊन बोलवलं, ते 30,000 रुपये घेऊन बोलवलं होतं. त्याप्रमाणे त्यांच्या कार्यालयामध्ये ज्या वेळेला 30,000 रुपये ते स्वीकारत असताना पंचांसमक्ष स्वीकारत असताना आमच्या अँटी करप्शनच्या पथकांनी कारवाई केलेली आहे. त्याच्यामध्ये त्यांना हे केलेलं आहे, ताब्यात घेतलेलं आहे, तपास चालू आहे, गुन्हा नोंद करण्याची कारवाई चालू आहे आणि आम्ही यांची पोलीस कस्टडी घेऊन पोलीस कोठडीची माननीय न्यायालयानं उद्या समक्ष हजर करू. पोलीस कोठडी हे करून पुढचा तपास करीत आहोत.